आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी तसंच अन्य राज्यांमधील झालेल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होते आहे. बिहारमध्ये सुरुवातीच्या कलानुसार भाजपाप्रणित एनडीए सध्या 83 जागांवर पुढे आहे, तर आरजेडी आणि काँग्रेस पक्ष असलेले महागठबंधन 74 जागांवर आघाडीवर आहे. लोकजनशक्ती पार्टी 3 जागांवर तर अन्य 3 जागांवर बढतीवर आहे. हवेची गुणवत्ता पातळी खराब असलेल्या शहरांमध्ये येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर बंदी घालण्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादानं घेतला आहे. यामध्ये राज्यातल्या नागपूर, लातूर, जालन्यासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, उल्हासनगर, नाशिक, औरंगाबाद, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, चंद्रपूर, बदलापूर, अमरावती आणि अकोला या शहरांचा समावेश आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईचा पहिला हप्ता म्हणून 2,297 कोटी रुपये निधी वितरित करण्याचा आदेश राज्य सरकारनं काल जारी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10,000 कोटी रुपये नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्यानुसार पहिल्या टप्प्यातली मदत वितरित करण्यात येणार आहे. बालविवाह प्रतिबंध नियम 2008 सुधारणा करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विधिज्ञ निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत ही माहिती दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीईटीसाठीचं परीक्षा केंद्र ऑनलाईन बदलण्यासाठी उद्या 11 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. ही परीक्षा 5 जुलैला होणार होती, मात्र कोविड प्रादुर्भावामुळे आता ही परीक्षा येत्या 31 जानेवारीला होणार आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला. विशेषाधिकार वापरून तातडीचा अंतरिम जामीन देण्याचं हे प्रकरण नाही, त्यामुळे आरोपी कनिष्ठ न्यायालयात जाऊ शकतो. कनिष्ठ न्यायालय 4 दिवसांच्या कालावधीत त्यावर निर्णय देईल असं उच्च न्यायालयानं सांगितलं आहे. हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.